1951 में सगळी गणिते सोडवायची आहेत आणि सगळ्या पायऱ्या पूर्ण करायच्या. दोन प्रोग्रामों से मेरी राहें दो तरह से जुड़ी. उन प्रोग्रामों के लिए प्रोग्राम डायरेक्टर थे हमीद सायानी साहब, जो न सिर्फ मेरे बड़े भाई थे बल्कि ब्रॉडकास्टिंग में मेरे गुरु भी थे. मगर हमीद भाई चाहते थे कि मैं अपने कॉलेज की पढ़ाई पर ज्यादा ध्यान दूं. मैंने पढ़ाई से ज्यादा कॉलेज पर ध्यान दिया क्योंकि वो था बंबई का सेंट जेवियर्स कॉलेज जिसके टेक्निकल इंस्टीट्यूट में लक्ष्य गुठे खाना. अगं उच्चार ऐकते काय आपल्या आपल्या भाषेत आणि हिंदी भाषेत काही शब्द सारखेच असतात पण त्याचे उच्चार वेगळे असतात. म्हणजे आपण नमस्कार म्हणतो तर ते नमस्कार नमस्कार असे बरेच शब्द आहेत. त्या उच्चारातले बारकावे कळणं फार गरजेचं असतं आणि ते जमणं फार गरजेचं असतं. बाबा तुम्हाला सगळं जमत, तुम्ही उगाच टेन्शन घेता. दोन तीन दिवसापासून तुम्ही इतकी तयारी केली की आजचा कार्यक्रम छानच होणार आहे. बघा तुम्ही. वा लेकीला किती कॉन्फिडन्स आहे बघा आपल्या बाबाबद्दल. म्हणजे आम्हाला सुद्धा आहे. तिचा काय आमका सगळ्यां कहा. कोण मूर्खासारखी बेल वाजवत आहे? कोण आहे? बिल्डिंग मधली बातमी मुलं दिसतात. हो आई आताच पोहोचले. पिशव्या खूप जड होत्या पण रिक्षावाल्याने जिन्यापर्यंत आणून दिल्या. काही काळजी करू नकोस, आजच कडधान्य भिजत घालते. हो ना? आणि अगं तू सगळं सामान भरून दिलंस म्हणून, नाहीतर या घरात नुसतं खिचडी खाऊन जगायची वेळ आली होती. हो हो काही काळजी करू नको. नाही काहीही लागलं ना तर तुलाच फोन करेन. चल बाय. पिशव्या तरी आत उचलून ठेवणार आहेस का तू? आणि आता काळजी करायचं काही कारण नाहीये. माझ्या आईने महिन्याचं सगळं सामान भरून दिलंय. डाळ तांदूळ कडधान्य सगळंय. म्हणजे आता आपल्या जेवणाचे हाल नाही ना होणार. हॅलो सर. हो सर आता लगेच निघतीये. हो आत्ताच घरी आले तयार होऊन लगेच निघते. हो हो सर. हो हे बाकीची गणित आपण उद्या सोडवूया. तुम्ही निघा. मला ऑफिसला जायचंय, माझा डबा तयार. दुसरे गायक महेंद्र कपूर नची. मगर पनीर मशरूम स्टिक विथ बार्बेक्यू सॉस करण्यासाठी लागणारे साहित्य: किसलेलं गाजर, उकडलेला बटाटा, पनीर, तांदूळाचं पीठ, रवा, मटार, मशरूम, कोबी, मीठ, मिरची, कोथिंबीर आणि बार्बेक्यू सॉस. कृती: प्रथम एका बाउलमध्ये किसलेलं गाजर, उकडलेला बटाटा, कुस्करलेलं पनीर, मटार, मशरूम, हिरवी मिरची, कोथिंबीर, कोबी, मीठ आणि तांदूळाचं पीठ घालून सर्व एकजीव करून घ्यावं. तयार मिश्रणाच्या स्टिक बनवून रव्यामध्ये घोळवून गरम तेलात तळून घ्याव्यात आणि सर्व्ह कराव्यात. मामी कोणता भक्त हात मारतो आहे? ध्यानात इतके मग्न आहात. बाणाईला भेट घ्यायची आहे देवी. वाटलंच मला ही अस्वस्थ असणं स्वाभाविकच आहे. तिच्या दृष्टीने हे सारच गोंधळून टाकणार आहे. अशा वेळी तिला तुम्हाला किंवा मला भेटावं असं वाटणं हे स्वाभाविक आहे. नमस्ते अंकलजी. वो हमें आपसे कशा करता आलेस तू इथे? विकीची चारी कर रहा ना? काय समजतो काय स्वतःला तू? अरे आजारपणात माझा जीव वाचवला म्हणून घरातल्या पोरी बाळींवर. अरे कुठून कुठून येता तुम्ही? नाही ते उद्योग धंदे करता इथं खपवून घेणार नाही मी सांगतो तुला. मी फार वाईट माणूस आहे लक्षात ठेव. हा पोलिसात देणार होतो तुला. केवळ विके आडवाला म्हणून लक्षात ठेवलं ते इथून दिंड काढणार होतो तुझी मी. मामा आता आपण काहीच करू शकत नाही. पण आर्चिस हे असं कसं शक्य आहे? आपण तर सगळे आवाज रेकॉर्ड केले होते ना, राईट? हो. मग हे असे कोणते आवाज रेकॉर्ड झाले जे आपल्याला ऐकूच आले नाहीत? आय मीन
हाउ कॅन इट बी पॉसिबल?